जुनी पेन्शन योजनेसंदर्भात लवकरच बैठक होणार आहे। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे एक प्रसिद्ध पत्रक 15 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। हे प्रसिद्धिपत्रक प्रति माननीय राज्याध्यक्ष तथा राज्य सचिव, सर्व राज्य शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर संघटना, महाराष्ट्र राज्य यांना हे प्रसिद्ध पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। याचा विषय आहे सर्व संघटना समन्वयाने जुनी पेन्शनचा पुढील लढा व दिशा यावर चर्चा, तसेच कृती कार्यक्रम निश्चित करण्यासंबंधाने सविचार सभेबाबत। महोदय, या पत्राद्वारे आपणास सविनय विनंती आहे की राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने शासनावर दबाव निर्माण करण्यास आपण यशस्वी झालो आहोत, त्यासाठी सर्व संघटनांचे आभार। आपल्या सर्वांच्या संघटनात्मक दबावामुळे शासनाने दिनांक 14 मार्च 2023 रोजी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती। सदर समितीचा 3 महिन्याचा कालखंड संपलेला आहे। आता शासन जुनी पेन्शन बाबत केव्हा आणि कोणते धोरण राबवेल हे नेहमीप्रमाणे अनिश्चित आहे, त्यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना मनासे आधी 1982 व 1984 जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, यासाठी सर्व संघटनांना समन्वयाने जुनी पेन्शनचा पुढील लढा व दिशा यावर चर्चा, तसेच कृती कार्यक्रम निश्चित करून शासनावर दबाव निर्माण करून जुनी पेन्शन योजना राज्यात यशस्वी तशी लागू करण्यासाठी सर्व सहकार्याने तीव्र लढा उभारणे आवश्यक आहे। या संबंधाने चर्चा करून कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी राज्यातील सर्व राज्य शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर संघटनांची सहविचारसभा 25 जुलै 2023 रोजी 12:00 शेतकरी कामगार पक्ष यांचे कार्यालय बेलाई ईस्ट मुंबई येथे आयोजित केली आहे। करिता सदर सभेत उपस्थित राहून जुनी पेन्शनचा लढा यशस्वी करावा अशी आपणास आग्रहाची विनंती।